अकोला जिल्ह्यातील आगर येथे काल दुपारच्या सुमारास शेतात शेतकाम करणाऱ्या मजुरांवर बिबट्याने हल्ला केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून गावात सध्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। शहर तसेच ग्रामीण भागात लोकवस्त्या वाढत चालल्या असून जंगलाचे रूपांतर सिमेंटच्या जंगलात होत असल्याचे चित्र आपल्याला पाहावयास मिळते। अन्न व पाण्याच्या शोधात हे प्राणी लोक वस्त्यांकडे येतात, परिणामी हे जंगली प्राणी मानवांवर हल्ला देखील करतात। असा काहीसा प्रकार काल दुपारच्या सुमारास आगर येथे घडला। आगर येथील रहिवासी 22 वर्षीय शुभम देवेंद्र शिरसाट हा आपल्या मित्रांसोबत शेतात बकऱ्या चारण्यासाठी जात असता तेथे त्यास नाल्याजवळ बिबट्याने अचानक हल्ला केला। यातील दोघे जण पळून जाण्यास यशस्वी झाले तर बिबट्याने शुभम यांच्यावर हल्ला चढवला। या हल्ल्यात शुभमच्या डोक्याला तसेच पाठीवर बिबट्याने चावा घेऊन जखमी केले। गावकऱ्यांनी तत्काळ शुभम यास ग्रामीण दवाखान्यात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्याला पुढील उपचाराकरिता अकोला सर्वोच्च रुग्णालय येथे पाठवले आहे। मिळालेल्या माहितीनुसार सदर बिबट्याने 2 दिवसांपासून वास्तव्य आहे। गोपाल दातकर शिवसेना जिल्हा प्रमुख यांनी घटनेची माहिती अकोला वन विभागाचे DOFO अर्जुना यांना दिली असून वन कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून युद्ध पातळीवर या बिबट्याचे शोध कार्य सुरू आहे। MCN न्यूज करिता चैतन फुकट पाटील आगर। ज्या वेळेस मी पाणी आणायला गेलो होतो त्यावेळी अचानक माझे तो चित्ता आला आणि त्यांना हल्ला केला। तर समोरच्यांनी जे समोरचे होते त्यांना पल्ला करू करू त्याने पळायला होतो म्हणजे पळायला होतो आणि मग इकडे घेऊन आलो गावातल्या सरकारी दाखवा हॅलो।